नमस्कार, अन्नपूर्ण फूड रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक इंस्टंट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती आहे स्ट्रॉबेरी प्रीमिक्स। चला तर मग सुरुवात करूया। तर 2 कप दूध घेतलेलं आहे, त्यानंतर मिल्क पावडर, ग्लुकोंडीची पावडर, त्यानंतर कॉर्नफ्लावर, साखर आणि स्ट्रॉबेरीचं इमल्शन। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये साखर घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण आता ग्लुकोंडी घालणार आहोत, ग्लुकोंडी पावडर, त्यानंतर कॉर्नफ्लावर घेतली आहे आणि मिल्क पावडर। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला स्ट्रॉबेरीचं इमल्शन घालायचं आहे, कारण आपल्याला स्ट्रॉबेरीचं प्रिमिक्स करायचं आहे, स्ट्रॉबेरीचं शेक करायचं आहे। त्यासाठी स्ट्रॉबेरीचं इमल्शन आता मी हे दळून घेते। तर अशा प्रकारे आपलं हे इन्स्टंट स्ट्रॉबेरी प्रिमिक्स जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे। आता मी आता तुम्हाला स्ट्रॉबेरी शेक बनवणार। तर शेक बनवण्यासाठी मी मेजरमेंट कपनी 2 कप दूध घेतलेलं आहे। याचं मेजरमेंट असं आहे, 1 कप दुधाला तुम्हाला 2 टेबलस्पून प्रिमिक्स लागतं। तर मी आता हे 2 कप दूध आहे ते या जारमध्ये ओतून घेते आणि यामध्ये आता आपण 4 टेबलस्पून प्रिमिक्स घालूया, कारण मी 2 ग्लास करत आहे म्हणून मी 4 चमचे प्रिमिक्स टाकते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम देखील घालू शकता आणि आईस देखील घालू शकता। आता मी हे मिक्सरमधून फिरवून घेते। तर अशा प्रकारे आपला हा स्ट्रॉबेरी शेक तयार झालेला आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। तर हे स्ट्रॉबेरी शेकचं प्रिमिक्स तुम्ही महिनाभर कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकता। यावर आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये आईस्क्रीम घालू शकता आणि लहान मुलांना देखील हे खूप आवडतं। जर तुमचे लहान मुलं जर हॉर्लिक्स खाऊन कंटाळले असतील तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे स्ट्रॉबेरी शेक देऊ शकता। जर तुम्हाला असेच नवीन शेक्सचे प्रकार बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर मला कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। धन्यवाद।